बोला नमस्कार मी दीपक मधुकर खापट राहणार पिंपळवागाडे तालुका जळगाव जाम माझी पराठी थोडी लाल पिवळी पडली होती पण मी दीपक सर यांची मार्गदर्शनमुळे माझी पराठी हिरवीगार पडलेली आहे म्हणजे आता आपल्या याचा पूर्ण कापूस असा हे निघत आहे तर एकदम लाल आणि पिवळी झाली होती कपाशी हा। हा। तर काही झाडं मी सांगितलं होती की बा काही झाडे एकदम खराब होती ना पण जवळपास ते झाडांना अंकुरण आलं काही एक दोन झाड समजा जे आहे ते खराब आहे पण हे नवीन पूर्ण पाती लागली तर आता आपलं हे शेत असं आहे की आपल्याला कपाशीचं फळदड घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण विहिरीला पाणी पण कमी आहे रब्बीचा हरभरा वगैरे घेतो म्हटलं थो तर थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे तर फरदड घेणं आपल्यासाठी सोयीच कर जाईल पण आता पण एक फवारणी केली तर एकदम ग्रीन झाली आहे पाती वगैरे लागली याला तर हां तर आता आपण फरदड पण बोंडळीचा प्रॉब्लेम येतो पण यो व्यवस्थित नियोजन केलं तर मागच्या वर्षी बरेचसे शेतकरी मित्रांनो समजा फरदड घेतलं तर जवळपास दहा टक्केच कापूस डॅमेज झाला नव्वद टक्के फ्रेश निघला तर आपण तसं करू आणि पुन्हा हरभरा घेतल्यापेक्षा फरदडचंच नियोजन घेऊन चांगलं पीक घेऊ मार्गदर्शन व्यवस्थित वाटलं ठीक आहे ओके ओके